शैक्षणिक वर्ष 2018-19 मार्चमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांचे पेपर तपासणीत मोठा हलगर्जीपणा झाल्याचे उघडकीस आले. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने निकाल जाहीर केला, मात्र या निकालात बरेच विद्यार्थी नापास दाखवण्यात आले. त्यालाच विद्यार्थ्यांनी आव्हान देऊन पेपर पुनर्तपासणीसाठी अर्ज केला. यामध्ये पहिल्याच टप्प्यात तब्बल 40% विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात संबंधितांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सिनेट सदस्य नितीन ठाकूर यांनी केली. दरम्यान या प्रकरणात विद्यापीठाचा भोंगळ कारभार उघडकीस आला. प्रतिनिधी समाधान मेहरासह आधार न्यूज मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.